या ठिकाणी लढली जातोय नेहमीप्रमाणे नाणेफेकी जिंकून पुन्हा एकदा फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय यावेळेस धारोल संघाचा दाखपटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न पॉइंटचा क्षेत्ररक्षक मात्र वेगाने येतोय चेंडूवरती चेंडूला उचलतोय तोपर्यंत सिंगल सिंगल लाभली होती या संघाला गोलंदाज समीर राऊत कॅप्टन ऑफ टीम पाहतो या ठिकाणी काजगाव संघाच्या वतीने हा चेंडू लेग स्टंपला फेकला गेलाय पंच वाईड चिकून करतात एक धाव अवंतर रूपाने मिळतोय ती या संघाला मगाशी जर विचार केला योगेश तर दोन सामने झाले दोन्ही सामने गोलंदाजीच्या जोरावरती जिंकले गेल्यात हा चेंडू जागेवरून ड्राइव्ह करायचं होतं थोडीशी उचली घेतली चेंडूने पंचांचा इशारा मात्र नाही काहीच नाहीये या ठिकाणी पाहतोय पंच तटस्थ आपल्या निर्णयावरती कारण पंचांकडे अपील केलं होतं कटाक्ष टाकला होता मात्र पंचांनी या वेळेस विहरलंय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होत असताना स्टार्टला फलंदाज सुनीलला पाहतोय पण सुनील शेंडे मोठा फटका केलतोय यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या वरून जातोय चेंडू मिड ऑफच्या वरून जातोय चेंडू दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू सीमापलीकडे दणदणीत चौकार सात धावा धापडकावरती पाहतोय आपण पिवन सात पहिलं पिवनचं षडक मार्गस्थ असताना अक्रॉस दी लाईन खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता सुनीलचा बीट होतोय या ठिकाणी पाहतोय गोलंदाजाला चौकार आल्यानंतर लगेचच मात्र कमबॅक करून दिला आपल्या संघाला कारण डॉट चेंडू फेकणं फार महत्वाचं होतं हा चेंडू या वेळेस मात्र एस्टेनच्या थोडस वरून जातोय फलंदाज मात्र बीट झाला त्या ठिकाणी षडक समाप्त होतोय पहिल्या षडकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकात मात्र बिनबाद संत आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल ती मात्र लिटल स्टार धारोल संघाची धावसंख्या धापडक्यावरती बिनबाद सात धावा तर बिनबाद सात धावा पाहतोय त्याचबरोबर जर विचार केला तो या स्पर्धेमध्ये जय हनुमान चषक ढवळेपाडा यांच्या वतीने या विभागामध्ये प्रथमच भव्य आणि दिव्य क्रिकेटची शृंखला या ठिकाणी बघायला मिळतोय चार दिवसीय स्पर्धेचं आयोजन आणि या स्पर्धेमधील मुख्य आकर्षक सर्वांचं लक्ष वेधून घेणारी खेळाडू असो या प्रेक्षक असोत सर्वांना हव्याविषयी वाटणारी मोटार बाईक आमच्या मंचासमोर विचार भेट करतोय हुईज लकी गाईज कोण असेल तो लकी खेळाडू याचं उत्तर सुपर संडेला मिळेल एकनाथजी शेलार यांच्याकडून जी आम्हाला बाईक सुपर्त केली आहे त्यांचं निश्चितच या ठिकाणी आभार मानतोय की ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या टुर्नामेंटसाठी मस्तीचा आत पुढे केला त्या सर्वांचं सतश आभार तर या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा अपील केलं होतं गोलंदाजाने फार चांगली गोलंदाजी होत असताना काजगाव संघाच्या वतीने जो काजगाव संघ पहिल्या सामन्यामध्ये इनगाव संघाला परास्त केलं होतं तर दुसरीकडे धारोल संघाने गोरेगाव संघ एका मोठ्या संघाला पहिल्या सामन्यामध्ये सिकस दिली होती पराभूत केलं होतं तो संघ या ठिकाणी पाहतोय आपण दोन्ही संघ एक एक सामने जिंकून आपल्या नैसर्गिक खेळाच्या जोरावरती पुढे सरकल्यात हा चेंडू पुल करतोय बॅटवरती व्यवस्थित नो मॅन स्टँड देअर दॅट्स फॉर रन तर पहिला चौकार पाहतोय आपण यावेळेस अनिल शेंडेच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा फटका केलतोय डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचेल का मात्र नाही आहे तोपर्यंत दोन धाबा सहजरित्या मात्र या एकवटल्या गेल्यात चांगली फलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या षटकात स्वतःचा बचाव करत मात्र संत आणि सावध सुरुवात केली होती कोणत्याही प्रकारची अडबजी दाखवली नाहीये दोन फलंदाजाने कोणत्याही प्रकारची
जलबाजी या ठिकाणी बघायला मिळाली नाहीये। एक एक दाबेले पुढे दापळे घालता देवला, अतिशय चांगला चेंडू पॉपिंग क्रीज वरती जातो। एसटी रक्षक मात्र चेंडू वरती आले होते तोपर्यंत। सिंगल लेग बायचा इशारा येतोय पंचनचा। एक धाव मिळतो त्या संघाला। एकणे धाव संख्या पुढे सरकताना पाहतोय आपण। 14 धावा धापडकावरती लावल्यात दुसरं षटक मार्गस्थ असताना। पीटूच दुसरं षटक, तीन षटक तडव्या सर्कलच्या बाहेर पाहतोय आपण। हा चेंडू क्लीन बॉल, यू मिस आय डेफिनेटली क्लीन बॉल। तर पहिलं विकेटचं पतन झालंय। फर्स्ट विकेट डाऊन, सुनीलचा जर विचार केला तर चांगला फलंदाज आहे। मात्र यावेळेस पाच चेंडूंचा सामना केला होता, फक्त चारच धावा एकवटल्या आपल्या संघासाठी। दिस इज अ नॉट गुड क्रिकेट, हे त्याच्यासाठी चांगलं क्रिकेट नाहीये, कारण आक्रमकता त्याची ओळख आहे। मात्र या ठिकाणी त्याने फारस चांगला खेळ दाखवला नाही। वन डाऊनचा फलंदाज जितू शेंड यावेळेस मात्र जागा बनून खेळण्याचा प्रयत्न होता। षटक समाप्त होतो या ठिकाणी। ओवर नंबर टू कंप्लीट, टोटल स्कोर मोजून 14 रन्स इन बोर्ड। मात्र त्याच्यानंतर तीन षटकात तब्बल 40 धावा कुठून काढल्या होत्या। तोच संघ पाहतोय मैदानावरती येणाऱ्या तीन षटकामध्ये काय रणनीती आखेल, या दोन संघाची काय रणनीती असेल ते पाहावं लागेल मैदानामध्ये। गोलंदाज तिसरं षटक, गोलंदाज दत्ता टेंबेचा वापर केलाय कासगाव संघाच्या वतीने। मात्र जी पावर सर्कलची दोन षटक होती ती संपल्यात आणि क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं विस्तावलेलं फैलावलेलं बघू शकता आपण। तडिया सर्कलच्या बाहेर पाहतोय आपण पाच क्षेत्ररक्षकांना। स्ट्राईकला अनिल पुढे आले होते, यावेळेस मात्र अचूक टप्पा ठेवला होता। मात्र एसटी रक्षक फार मागे होते उभे, निश्चित जर एसट्यांच्या जवळ असे तर संधी होती या ठिकाणी बेल सुडवण्याची। मात्र अतिशय चांगला पहिला चेंडू होता, स्लो डिलिव्हरी केली होती दत्ताने। फुल्यांचा चेंडू बॅटवरती व्यवस्थित नाहीये, शॉर्ट लेगला गेलून काढतोय कारपेटच्या सहाय्याने। एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि पाहता पाहता मात्र या दोन धावा कंप्लीट करतोय। गुड रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय चांगली रनिंग या दोन फलंदाजामध्ये पाहतोय। एकीकडे जितेंद्र तर दुसरीकडे अनिल शेंडेला पाहतोय मैदानावरती। चांगले रनिंग बिटवीन द विकेट करत असताना हे दोन फलंदाज, कारण गरज आहे ती मात्र या दोन फलंदाजांना धावांची आणि धावांची भूक अद्यापर्यंत पाहतोय या दोन फलंदाजांच्या वतीने। जास्तीत जास्त धावांची गरज आहे यावेळेस ती लिटल धारोल संघाला। हा चेंडू बापटला जाऊन कट करतोय, चेंडू अभेद तर त्या ठिकाणी जेल सुटला जातोय। अनुमान होते त्या ठिकाणी बॅकफुट पॉइंटला, मात्र जेल सुट्ट निश्चितच प्रयत्न चांगले होते मात्र प्रयत्नाने यश लाभलं नाहीये आणि जेल सुटला। एक धाव सुद्धा मिळाले ते धारोळ संघाला।
हा चेंडू दिवस अटेंड केला अतिशय चांगला देत न पडका पदलालित्य दाखवलं या ठिकाणी आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे चार धावा जे तर याच दरम्यान ज्यांचं नुकतंच आगमन झालं व्यासपीठावर एक प्रोफेशनल प्रोटोग्राफर कसा असावा याचं उदाहरण निश्चितच योगेश राऊत सहर्ष स्वागत त्यांचं थोडस लेट झालंय सो सॉरी धावचीची संधी आणि या ठिकाणी मात्र स्वतःला स्टेज केलाय चित्त्याची झेप एक वाटली होती स्वतःला मात्र झोकून दिलं होतं एका धावेसाठी हीच तर काशी येत आहे या दारुण संघाची जेव्हा जेव्हा रनिंग बिटवीन द विकेट असतोय तेव्हा मात्र चित्त्याच्या चपळाईने या धावा एक वाटताना नेहमीच बघायला मिळतोय तो दारुणचा संघ्या अनिलने सुद्धा ड्राय मारली आहे त्या ठिकाणी मात्र एक धाव कंप्लीट केली आहे निश्चितच दुसरा कोणता खेळाडू असता तर धावची झाला असता मात्र एवढं स्वतःला झोकून दिलं होतं त्याने एका धावेसाठी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय दुसरं विकेट गमावलाय तो मात्र लिटिल स्टार दारुल संघाने अनिल शेंडेच्या रूपामध्ये तर तीन षटकांचा खेळ संपला याच दरम्यान कुडसावरेचे अतिशय चांगले क्रिकेटर आणि कुडसावरे संघाची ओळख म्हणून ज्याने फार कमी वयामध्ये निर्माण केली आहे ते संघाचे कॅप्टन या ठिकाणी अविनाश टेंबे यांचं आगमन झालं त्यांना विनंती आहे या व्यासपीठावरती स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये तीन षटके संपली गेले पहिल्या षटकात धावा होत्या सात दुसऱ्या षटकात धावा आल्या सात आणि तिसऱ्या षटकात धावा आल्या फक्त आठ टोटल पाहतो आपण या ठिकाणी 22 धावा 22 म्हणजे 18 चेंडूंचा खेळ संपलाय फक्त 22 धावा धापडकावरती येणाऱ्या दोन षटकामध्ये अलग रणनीती असेल का या दोन पट्टीवर जे आमचे प्रेक्षक आहेत ते या पडद्यावरती पाय ठेवून बसू नका प्लीज रोहित शर्मा स्टँड समोर हा चेंडू रैना जागेवरून घेण्याचा प्रयत्न डॉट चेंडूची सांगता ते जास्त जास्त आद्यापर्यंत डॉट चेंडू हे खेळले गेल्यात या धारण संघाच्या वतीने करण लहानेला पाहतोय चौथं षडक घेऊन येत असताना मात्र करण लहाने निश्चितच बरेच प्रेक्षक आहेत आपल्याला बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केली आहे तर निश्चित जो स्पर्धा आहे त्याला पाय लावून बसू नका प्लीज कारण प्रेक्षक आम्हाला हवे असतात त्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक आहेत तर रिव्हर एंड कडून गोलंदाजी पाहतोय आपण करणची या ठिकाणी पुगणे प्रयत्न कॉटन बॉल केला असता मात्र या ठिकाणी स्वतःला सावरता आलं नाही कारण ज्या वेळेस गोलंदाजी करत असतो त्यावेळेस रिलीज ऑफ डिलिव्हरी बॉडी बॅलन्स हे फार महत्वाचे घटक असतात गोलंदाजासाठी मात्र तो करत असताना या ठिकाणी झेल कुठेतरी ड्रॉप होतोय सुटतोय हरकत नाहीये मात्र चांगली गोलंदाजी
अद्यापर्यंत बघायला मिळाली ती मात्र या कासगाव संघाच्या वतीने बाबीचा बाद आपलकर वरती लावल्यात। रैना या वेळेस बॅटचा पेस खोलतोय डीप एक्सचा कबरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार आहे। मात्र एक धाव दुसरी धाव बघा पाहता पाहता सहजरित्या दोन धावा एकवटल्या गेल्यात। निश्चितच ग्राउंड फिल्डिंग मात्र ग्राउंड वरती असो आज संघ तेव्हा मात्र क्षेत्ररक्षण असो या फलंदाजी नेहमी चपलतेने कामगिरी करत असताना दारोळचा संघ आपल्याला बघायला मिळतोय। मैदानावरती खूप चांगले गोलंदाजी दुसरीकडे होत असताना काजगाव संघ ज्याने इनगाव संघासमोर सामना जिंकला होता 55 धावा करत असताना तो संघ पातळ मैदानावरती क्षेत्ररक्षण करत असताना रिवर्सचा वापर रिवर्स अटॅक करतोय। दुसऱ्यांदा चेंडू फरार होतोय सीमा पलीकडे दुसरा चेंडू रैनाच्या बॅटमधून तर बघा या ठिकाणी चौकार बघायला मिळतोय। रिवर्स फटक्याचा वापर रैनाने केला होता हा चेंडू ब्लॉक होलचा होता तेवढं चांगलं त्याला सन्मान देतोय आणि एक धाव सिलिमिड आपला एक धाव एकपटली जातोय। धाव संख्या झाली आहे धावपळका वरती 29 धाबा। पुन्हा एकदा ही खेळपट्टी पाहतोय ज्या ठिकाणी ही पाटा खेळपट्ट्या बऱ्याच बघितल्या जातात ग्रामीण मध्ये मात्र नेहमीच फलंदाजीसाठी अनुकूल असतात। अशा वेळेला मात्र या ठिकाणी गोलंदाजाने आपला वर्चस्व प्राप्त केलंय बऱ्याच वेळेला बघायला मिळतोय आपल्याला। ऑन साइडला चेंडू खेळून काढतोय कारपेटच्या सहाय्याने एकदा कम्प्लीट केले दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा पाहता पाहता सहजरित्या या दोन धाबा एकपटल्या गेल्यात। षटकाची सांगता होते पंचांचा इशारा येतोय चौथं षटक संपल्याचा आणि फक्त 31 धाबा धावपळकावरती झाल्यात या चार षटकाच्या सांगतेनंतर। तर बघा पाण्याची मागणी केली जातोय कारण उन्हाचा नाहक त्रास या ठिकाणी खेळाडूंना सहन करावा लागतोय। ऑक्टोबर नोव्हेंबर हिट पाहतोय आपण बऱ्याच वेळा या महिन्यामध्ये जास्त ऊन लागत असतोय मात्र आमच्या लाडके प्रेक्षक या ठिकाणी सावलीचा आश्रय घेऊन सामन्याचा आनंद घेतात त्यांच्यासाठी व्यवस्था केली आहे बसण्यासाठी कारण पहिल्यांदाच या वांगणी परिसरामध्ये वांगणी शहरामध्ये ढवळेपाडा यांच्या वतीने फार मोठ्या स्पर्धेचं आयोजन निश्चितच आम्ही आयोजनाविषयी फार महत्व देतो। आयोजन बऱ्याच ठिकाणी पाहतोय चांगलं आयोजन होत असताना त्याचीच प्रतिकृती साकारत असताना या मैदानावरती बघायला मिळतोय कारण आयोजन कसं असावं याचं उत्तर बऱ्याच वेळा दिलं जातोय कारण नेहमी सांगत असतोय की स्पर्धा मानाची स्पर्धा सन्मानाची आणि स्पर्धा ही ढवळेपाड्याची। अप्रतिम आयोजन पुन्हा एकदा बघायला मिळतोय सुरुवातीच्या सीझनला पहिला बहुमान प्राप्त केलाय तो ढवळेपाडा टीमने। हा चेंडू रहण्यासाठी बॅटम पॅड मधून जातोय अक्रॉस दी लाईन ने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र गोलंदाज हुशार आहे पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टिकला त्याने कव्हर केलाय फेकलाय आणि व्यवस्थितरित्या एसटी रक्षकाकडे जातोय। शेवटचं षटक गोलंदाज राज भोईर निश्चितच राजने सुद्धा मगाशी सामन्यामध्ये सर्वांना इम्प्रेस केलं होतं तो राज भोईर उंचपुरा खेळाडू बघतोय रफ्तार का सौदागर या ठिकाणी बघायला मिळतोय आपल्याला। चेंडू ऑन साइडला खेळून काढतोय पुन्हा एकदा दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न असेल दुसरी धाव पूर्ण होईल का आणि दोन धावा वॉटर रनिंग अतिशय चांगली रनिंग या ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला। दोन धावा रोकू शकला नाहीये दोन धावा मिळाल्या त्या मात्र या धारोल संघाला कारण गरज होती की ते दोन धावा एकवटण्याची गरज आहे जास्तीत जास्त पाहतो अद्यापर्यंत फक्त 3 चौकार लागले गेलेत। रैना यावेळेस बॅटचा पेस खोलतो विकेट चेंडू बऱ्याच वेळा गुड ट्राय त्या ठिकाणी खूप चांगला प्रयत्न केला होता मात्र पंचांचा इशारा फलंदाज बाद होतोय बिग विकेट रैनाला मात्र परतावं लागेल या ठिकाणी तिसरा फलंदाज बाद होतोय तो जितेंद्र शेंडेच्या रूपाने तिसरा आदरा
निश्चिताचा संकेत दिलेन डीजेने येणाऱ्या काही दिवसांमध्ये लग्न सराई सुरू होईल। थँक्स एम एस। तर पाहतो योगेश आगीवला येतोय नवीन फलंदाज मैदानावरती, गरज आहे ती धावांची, मोठा फटका खेळण्याची आणि फलंदाज अशा वेळेला बाद होईल का। पुन्हा एकदा धावचीची संधी, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पाहता पाहता कंप्लीट, तिसरी धाव बघायला मिळते आणि तिसरी धाव घेताना मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय। बघा जागेवरून दोन धावा घेतल्यात, पुन्हा एकदा बिटवीन रनिंग द विकेट अतिशय चांगली आहे या दारोल संघाची। दोन धावा प्रजापलंदाज आपण पाहतो। आपण आद्य या षटकामध्ये वन टू वा लास्ट डिलिव्हरी असेल या षटकामध्ये पाहतोय आपण। हा चेंडू व्यवस्थितरित्या बॅट वरती येत नाहीये, मात्र एक धाव कंप्लीट निश्चित केली आहे। पुन्हा एकदा दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जातोय, थ्रो पैकी बघा ऑन दी स्टंप आणि अशा वेळेला पुन्हा एकदा एक धाव, मात्र याच धाबा मागात पडतील त्या कासगाव संघाला, कारण गरज नव्हती। ज्या ठिकाणी एक धाव होत्या त्या ठिकाणी दोन धाबा आल्यात आणि तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद होतोय। शेवटच्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपामध्ये यश मिळालं येतो संघाला आणि धावसंख्या पाहतोय आपण 38 धाबा, पाच षटक संपलेत, 38 धाबा धापडकावरती एक पटल्यात, 39 धाबांचं तर शेवटचा चेंडू असेल, जा फलंदाज लवकर मैदानामध्ये। ठीक आहे, सॉरी, धावसंख्या पाहतोय आपण 38 नवीन फलंदाज मनोहर जातोय मैदानाकडे नासायकेनला। चांगले गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने मात्र आपला चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवलाय। हा चेंडू पापिंकीजवरतीच राहतोय, एक डाव मिळतोय ती संघाला। शेवटच्या चेंडूवरती सुद्धा बघा प्रत्येक गोलंदाजाने मात्र आपला चांगला परफॉर्मन्स दिलाय। पहिल्या षटकापासून एकमेव सामना पाहतोय आजच्या दिवसामध्ये की ज्या सामन्यामध्ये प्रत्येक गोलंदाजाने एकेरी धावसंख्या दिली आहे। पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 7 धावा, तिसऱ्या षटकात 8 धावा, चौथ्या षटकात 9 धावा आणि शेवटच्या षटकात फक्त 8 धावा। व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स इन कासगाव टीम, अतिशय चांगला परफॉर्मन्स दिलाय। पुढचा सामना या ठिकाणी बघायला मिळेल आपल्याला कारा विपक्ष एसपी वांगणी या दोन संघामध्ये असेल, दोन्ही संघाचे कॅप्टन्स। आपण त्वरित यायचंय टॉससाठी, यायचंय पाच षटकांचा सामना असेल पुन्हा एकदा। तर या ठिकाणी पाहतोय पहिलं सत्र संपलंय, पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला तर चांगली गोलंदाजी आणि 39 धावा, कुठल्या 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल तो मात्र या कासगाव संघाला। तत्पूर्वी दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी, एसपी संघाचा कॅप्टन आलाय रमेश मयेकर आमचे, तर काराव राहिले चला आपण। तर चला दोन्ही टीम्स कॅप्टन्स यायचं आपण, 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत आहे। पुन्हा एकदा लो स्कोरचा सामना या ठिकाणी बघायला मिळतोय आपल्याला, येणारे 30 चेंडू 40 धावांची गरज असेल।
बॉल द्या, दोन फलंदाज जा मैदानी मध्ये, जास्त वेळ करू नका। क्षेत्ररक्षण लावलं गेलंय, सजवलं गेलंय। निश्चितच दोन्ही संघामध्ये टॉस करण्यासाठी मी एडगाणे बाबू शेठ फुगेरे, निश्चित ज्यांनी आमच्या या प्रेक्षकांसाठी 200 रुपयाचा आयबाग जेल साठी पारितोषिक लावलंय। बाबू या आपल्या शुभाशय टॉस केला जाईल, मात्र ज्यावेळ दोन फलंदाज मैदानामध्ये जातात 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना, तर ज्यावेळेस सामना सुरू होईल त्यावेळेस मात्र आम्ही समालोचन कक्षामध्ये बदल करतोय। या ठिकाणी आपण कुठेही जाऊ नका, आम्ही थोडीशी पोच घेतोय, विश्रांती घेतोय, पुढचं विवरण सांगण्यासाठी आमंत्रित करतोय मायक्रोफोन वरती विनोद पाटील यांना। हॅलो हॅलो, जगदीश, तर 40 धावांचं लक्ष कासगाव संघासमोर, पंचांचा इशारा येतोय, या ठिकाणी सामना सुरू होतोय। तर सलामीची जोडी नितेश लहाने आणि जयेश टेंबे। हा चेंडू स्लोअर होता, फुल टॉस होता, अन साइड ला फिर काउन दिला स्क्वेअरच्या दिशेने, सचिन रमेश तेंडुलकर स्टँडच्या बाजूने चेंडू सीमारेषे बाहेर चौकार। चौकारने या ठिकाणी अकाउंट ओपन केले गेले संघाच। नितेश यावेळेस मात्र चेंडू ऑफ साईड ला ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात, चेंडू बॅट ची बाहेरची गळा घेऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय, आणि इथे मात्र पहिल्या सामन्याचा हिरो नितेश लहाने चौकार लगावल्यानंतर लगेच तंबूच्या आश्रयाला। नितेश लहाणेने या ठिकाणी आपल्या पहिल्या सामन्यातला फॉर्म दाखवण्याचा प्रयत्न केला, एक चौकार तरी लगावला पहिल्या चेंडू होती, मात्र त्यानंतर ऑप्शनच्या बाहेर जाणारा हा चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न केला, कुठल्याही प्रकारचा फुटवर्कचा वापर केला गेला, आणि चेंडू मात्र बॅटची बाहेरची काडा घेऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला, आणि इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन झालं मैदानावरती कासगाव संघाच्या। तर नवीन फलंदाज मैदानावरती वैभव चतुरे, हा चेंडू ऑन साइडला समोर क्षेत्ररक्षक, फलंदाज बाद बॅक टू बॅक लागणारा हा दुसरा धक्का कासगाव संघाला। वैभव चतुरची देखील चतुराई या मैदानावरती चालली नाही, आणि त्यानंतर नितेश लहाने बाद झाल्यानंतर तो देखील लगेच तंबूच्या आशियाला। तर निखिल बनोटे कारव संघाचे संघनायक, या लवकरात लवकर टॉस साठी, जास्त विलंब करू नका, टॉस झालेला आहे तर संपर्क साधायचा आहे। हा चेंडू सुरेख होता, फुलर लेन साठा पापडला चेंडू, अचानक उसळ घेतोय, आणि इथे मात्र या फलंदाजाला अचंबित केले, चेंडूने संभ्रमात टाकलं। अतिशय चांगली गोलंदाजी, जितेंद्र शेंडे हे नाव आहे, हे नाव नाही हे ब्रँड आहे धारोलचं, सातत्याने या अष्टपैलू खेळाडूने अतिशय चांगली कामगिरी या संघासाठी केलेली आहे। हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र मागे आहेत खूप, त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचतील, थ्रो करतील, तोपर्यंत या दरम्यान दोन धावा पूर्ण करतायत, अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, जितेंद्र शेंडेचं कौतुक करायला हवं। पॉवर प्ले मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी, अचूकता, भेदकता, विविधता आणि कल्पकता, या चार गोष्टी सातत्याने जितेंद्र शेंडेने आपल्या गोलंदाजी मधून दाखवलेल्या आहे, आणि हे चित्र या सामन्यात देखील पाहायला मिळतोय। दोन गडी बाद झालेत मैदानामध्ये कासगाव संघाचे। यावेळेस मात्र स्लोअर वन चेंडू होता ऑन साइडला,
स्वीप करता है त्या क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेट लेवना चेंडू उचलता है सिंगल येते आणि पहिल्या षटकाचा या ठिकाणी अंत होतोय पहिल्या षटकाखेर धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ते आमचे 7 धावा ज्या काजगाव संघाने इनगाव संघा विरुद्ध 56 धावा सहजतेने चेस केल्या होत्या आणि आता मात्र या संघाला या मैदानावरती 40 धावा चेस करायचे आहेत मात्र या मैदानावरती धारोळ संघा विरुद्ध या 40 धावा चेस करणं इतकं सोपं असेल का या धारोळ संघाने वांगणी विभागाचं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठे केले सातत्याने या खेळाडूंनी आपला दर्जेदार परफॉर्मन्स दाखवत असताना आपल्या गावाचा आपल्या शहराचा आपल्या जिल्ह्याचा नाव ज्यांनी मोठा केलाय कोण विसरेल रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये याच धाव संघाने इच्छापूर्ती नावाच्या एक व्यावसायिक संघाला परास्त करून फार मोठा धक्का दिला होता मात्र इथे हा तोच संघ या मैदानावरती अतिशय चांगलं क्रिकेट दाखवत असताना पहिलं षटक संपलंय धावसंख्या धावपळकावरती 7 धावा अजूनही विजयासाठी 33 धावांची गरज आहे 8.25 आस्किंग रेट आता मात्र राखावं लागेल दोन गडी बाद झाल्यात आता मात्र मैदानावरती फलंदाज राज आणि जयेश हा चेंडू ऑफ साइडला ड्राइव करतायत अतिशय चांगलं तंत्र वापरलं या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोन धावा वेगाने पूर्ण करतात पहिली धाव वेगाने घेतली तर दुसरी धाव घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि तेच केलं या फलंदाज जयेशने आणि इथे मात्र दोन धावा वेगाने पूर्ण करतायत पुन्हा एकदा गोलंदाज अजय शेंडे हा देखील तितकाच प्रतिभावंत खेळाडू या धाव संघाचा हा चेंडू ड्राइव करतायत ऑन ड्राय चित्ररक्षक मिड विकेट वर येऊन लॉंग ऑनला चेंडू उचलतोय त्याच ऍक्शन मध्ये फेकतोय तितका चांगला थ्रो अपील केलं गेलंय मात्र दोन्ही बाजूला दर्जेदार क्रिकेट एका बाजूला चांगली गोलंदाजी त्याला साजेशी चांगलं क्षेत्ररक्षण आणि दुसऱ्या बाजूला अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय धावसंख्या धावफलकावरती 11 धावा तर 29 धावांची अजूनही गरज असणार विजयासाठी या मैदानावरती हे दोन संघ सातत्याने दर्जेदार क्रिकेट खेळतात मात्र इथे या मैदानावरती 40 धावांचा पाठलाग करत असताना संघाचे दोन गडी लवकर बाद झाल्यात आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथे एक भागीदारी होणं गरजेचं आहे हा चेंडू आवेश ड्राइव्ह करतात ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी लॉंग ऑफला सिंगल येते एका धावेने धावफलक पुढे सरकतोय सिंगल डबल्सला प्राधान्य दिलं जातंय कारण ठाऊक आहे या काजगाव संघाच्या फलंदाजांना क्रिकेटमध्ये एक एक धावेला किती महत्व असतं आणि इथे मात्र एक एक धावेने धावफलक खालता ठेवत असताना हा चेंडू आज मात्र क्रॉस रन खेळतात चेंडू व्यवस्थित बॅटवर आला क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत दुसरी धाव इथे पूर्ण होणार का आणि पंचांनी यावेळेस मात्र अपील स्वीकारलंय आणि हा लागतोय मैदानावरती काजगाव संघाला तिसरा धक्का तिसरा धक्का मैदानावरती लागतोय सांघिक यश लाभतोय लिटल स्टार धारोळ संघाला हा संघ एक लढवया संघ म्हणून ज्याची ख्याती आहे हा संघ एक झुंजार संघ म्हणून ज्याची ख्याती आहे हा संघ एक फायटर संघ म्हणून ज्याची ख्याती आहे त्यामुळे या 40 धावा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल जीवाचं रान करावं लागेल या मैदानावरती घाम गाळावं लागेल या काजगाव संघाला तर नवीन फलंदाज करण लहाने येत असताना तर गोलंदाज पुन्हा एकदा अजय शेंडे राऊंड द विकेट रिव्हर इन करणं सज्ज होतोय हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी रिव्हर्स स्ट्रोक खेळण्यासाठी नक्कीच योगेश मडवणी मगाशी अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं मार्गदर्शन केलं रिव्हर्स स्ट्रोक खेळण्यासाठी तुमची चेंडूवरची नजर पाहिजे तुमच्याकडे चांगलं तंत्र असायला हवं आणि चेंडूचं सिलेक्शन देखील तितकं चांगलं असायला हवं मात्र हा चेंडू या ठिकाणी बीट होतो हा चेंडू ऑन साईडला खेळतात बॉटमॅनचा सुरेख वापर मोहम्मद अजरुद्दीन स्टाईल मध्ये हा चेंडू ऑन साईडला खेळतात इथे मात्र धावचीचा अपील पंचांनी उचललाय आणि आता मात्र हा चौथा धक्का लागतोय असं वाटत होतं संघ सावरेल मात्र एका मागून एक धक्के लागतायत हे चुकीचे निर्णय मैदानावरती घेतात ते फलंदाज आणि त्यामुळे धावचीच्या स्वरूपात स्वतःची विकेट बहाल करतात या धाव संघाला
आठ धावांची एक छोटीशी खेळी साकारून जयेश टेंबे देखील पॅवेलियन मध्ये येतात। हा चौथा धक्का लागतोय आणि आता मात्र या मैदानावरती आपण पाहतोय चार गडी बाद झालेले आहेत या कासगाव संघाचे, ज्या कासगाव संघाने पहिला सामना जिंकून आनंद उत्सव साजरा केला की या मैदानावरती आणि बाळाशेठ कांबरे यांना एक अतिशय चांगली भेट दिली आज सकाळच्या सत्रामध्ये। प्रत्येक जण इथे आनंदात होता, आता मात्र या संघाची खरी परीक्षा मैदानावरती पाहायला मिळते। जवळजवळ अर्धा संघ गारद होतोय, डावाला खिंडार पाडण्याचं काम मैदानावरती केलं जाते, मात्र या खिंडार पडलेल्या जागेवरती कोण बुरुज बनून उभा राहणार, कोणता फलंदाज ही बुडणारी नौका विजयाच्या किनाऱ्यावर लावेल, हा प्रश्न मैदानावरती उपस्थित होतोय। मात्र धारोळ संघाने या छोट्याशा धावसंख्येला इतकी मोठी बनवली आहे की आता मात्र कासगाव संघ प्रचंड मानसिक दडपणाखाली पाहायला मिळतोय। तर तिसरं षटक आता मात्र पुन्हा एकदा संघ नायकाने जीतूच्या हातामध्ये सोपवलंय। स्ट्राईक फलंदाज पावेश, हा चेंडू खोलव टप्प्याचा, इथे मात्र पंचांनी अपील स्वीकारलंय, प्लव आहे, फलंदाज बाद लेग बिफोर विकेट पायचे। पाचवा धक्का मैदानावरती कासगाव संघाला, कुठलाही फलंदाज मैदानावरती स्थिरावत नाही, कुठलाही फलंदाज या मैदानावरती पाय रोवून थांबत नाही, कुठलाही फलंदाज धाडस दाखवत नाही आणि इथे मात्र धाडस संघ या सामन्यावर पकड मजबूत करत असताना मात्र अजूनही मी सांगेन कासगाव संघाला हा सामना जिंकण्याची समान संधी आहे। 26 धावा हव्यात विजयासाठी, एखाद दुसरा मोठा फटका हा सामना कासगाव संघाच्या बाजूने घेऊन जाईल, मात्र तो मोठा फटका कुणाच्या बॅट मधून येणार हा देखील मोठा प्रश्न आहे। तर समीर राऊत संघनायक येत आहेत स्ट्राईकला, हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक गेस्टी रक्षक चेंडूच्या खाली, हा झेल सोडलेला आहे, हा झेल सोडलाय की सामना येणारी वेळ ठरवेल। समीर राऊतला जीवनदान दिलंय, हा संघ नायक आहे या संघाचा आणि संघ नायक म्हणजे संघातील सर्वात हुशार आणि चांगला खेळाडू असतो, मात्र या समीर राऊतला जीवनदान दिल्यानंतर हे जीवनदान कर्दन का बनून या धावत संघावरती तुटून पडेल का, हा सामना हा जिंकून देईल का हा समीर राऊत। तर स्ट्राईकला फलंदाज करण कट करतोय चेंडूला, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल येते, धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 16, तर अजूनही 24 धावांची गरज आहे। या षटकातील चेंडू झालेले ते 3, म्हणजे अजूनही 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडू मध्ये 24 धावांची गरज। समीर राऊत ऑन द स्ट्राईक ओवर द विकेट, हा चेंडू सुरेख होता फुलर लेनचा, जितेंद्र शेंडेकडे गती नाही, मात्र जितेंद्र शेंडेकडे अचूकता आहे, भेदकता आहे, चांगली दिशा आहे। तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 16 धावा, माफ करा, यावेळेस चेंडू ऑन साईडला खेळताय, क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअरच्या दिशेने, वेगाने येत आहेत, इथे मात्र 2 धावा पूर्ण होतील का, हा थ्रो कलेक्ट करता आला नाही यष्टी रक्षकाला, 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावरती 18। त्या दरम्यान सन्माननीय वीर सवीर साहेब यांचे शुभाग म्हणतोय, तर दादांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे। तर धारोळ संघातील कोणीही ज्येष्ठ नागरिक असतील, मान्यवर असतील गावातील, तर प्लीज या, आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। तर 18 धावा झाल्यात 22 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 13। रिवर्स खेळतात इथे मात्र अशा क्षणी या फटक्याची गरज होती का, विनाश काले विपरीत बुद्धी म्हणलं तर वावगं ठरणार नाही। समीर राऊत या संघाचा संघ नायक आहे, त्याला जबाबदारीने खेळायला हवं होतं, हा रिवर्सचा फटका अशा परिस्थितीमध्ये खेळलं म्हणजे नक्की संघाला विजयाच्या खाई ढकलून देण्यासारखं आहे। हा रिवर्स फटक्याचा इतिहास आहे, 1987 विश्वचषकमध्ये जेव्हा शेवटच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड खेळत होते, इंग्लंड संघाच्या संघ नायकाने माईक गॅटिंगने सामना नक्कीच आपल्या बाजूने झुकवला होता आणि जवळजवळ 19 धावांची गरज होती, मात्र माईक गॅटिंगला रिवर्स स्वीपची बुद्धी दुर्बुद्धी आठवली आणि त्याने रिवर्स स्वीपचा फटका खेळल्यानंतर यष्टी रक्षकाने तो झेल टिपला आणि त्यानंतर इंग्लंडने तो विश्वचषक गमावला आणि आतापर्यंत या इंग्लंडला एकही विश्वचषक जिंकता आला नाही।
आतापर्यंत 11 विश्वचषक झालेले आहेत, त्यात 5 विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत, 2 भारताने जिंकलेले आहेत, 1 श्रीलंका, 2 वेस्ट इंडीज आणि 1 पाकिस्तानने जिंकलेला आहे. मात्र बघूया या सामन्यात काय घडलंय. तर 3 षटक संपल्यात या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाते. पाणी प्यायल्यानंतर कोण कोणाला पाणी पाजेले मैदानावरती, पाहूया या 3 षटकानंतर काय घडतंय. तोपर्यंत ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. थँक यू. तर 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. आस्किंग रेट 11.00. मागचा सामना देखील लो स्कोरिंग झाला, मात्र चिंचवली संघाला 31 धावा करता आल्या नाही आणि इथे मात्र 40 धावा करत असताना मैदानावरती केविलवाणी अवस्था झाली कासगाव संघाची. तब्बल 6 गडी बाद झाल्यात. आता मात्र तळाचे फलंदाज संघर्ष करत असताना गोलंदाज चेंडू सुरेखोता एसटीची अपील त्या ठिकाणी केलं जाते. मात्र सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज हनुमंत, नावाप्रमाणे त्याची देह यष्टी आहे. मात्र बघूया हनुमंत किती लांब लांब षटकार मारू शकेल, कारण काळाची ती गरज आहे. या हनुमंताला ही बॅट नाही गदा समजून इथे फिरवावी लागेल, तरच हा सामना जिंकता येईल कासगाव संघाला. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. हनुमंताच्या खेळीचा अंत होतो मैदानावरती आणि 7वा धक्का लागतोय कासगाव संघाला. कोण होणार नायक, कोण होणार खलनायक, ते येणारी वेळ ठरवेल. 10 चेंडू 22 धावांची गरज. सुनील शेंडे ज्याच्याकडे अनुभव आहे, अनुभवाची सावली तीच विद्येची मावली आणि इथे मात्र सुनील शेंडे आपला अनुभवपणा लावत असताना चेंडू गॅप मध्ये आहे. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. चेंडू सी मारेशेच्या बाहेर 4 धावांसाठी. फटका 4 धावांसाठी. चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळताय. चेंडू जातोय मागे, एकच धाव येते. तर खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील याची नक्कीच काळजी घ्यायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त संघाचा कोणीही पाठी राखा, समर्थक कोणी गावातला खेळाडू व्यक्ती असेल तर त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. तर प्लीज नियमांचं उल्लंघन करू नका. बांगली प्रीमियर लीगच्या माध्यमातून सातत्याने अशा प्रकारचे नियम लागू केले जातात आणि त्या नियमांचं पालन तुम्ही कराल हे अपेक्षा आम्ही करतो, कारण नियमांपेक्षा कोणीच मोठा नसतो. तर पुन्हा एकदा सुनील शेंडे राऊंड द विकेट. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आहे, पूल केला समोर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागतोय कासगाव संघाला. होईल कोणी विचार केला होता, यालाच क्रिकेट म्हणतात. अतिशय चांगली गोलंदाजी या धाव संघाने दाखवली, त्यांच्या फलंदाजांनी जे गमावलं त्यांच्या गोलंदाजांनी कमावून देण्याचा प्रयत्न केला या मैदानावरती.
सुनील शेंडे हा चेंडू यावेस अपील करता है पंच या ठिकाणी सांगतात की चेंडू जास्त वर होता बाउंस घेतली होती त्यामुळे अष्टांच्या वरून जाणारा हा चेंडू होता त्यामुळे पंचांनी ही अपील फेटाळून लावले आणि या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते एक यशस्वी षटकाची समाप्ती होते सुनील शेंडेने या षटकात फक्त 5 धावा दिल्या एक चौकार जरी आला असला तरी या षटकात 2 गडी बाद झाले एक चौकार एक सिंगल आणि 2 डॉट चेंडू पाहिले आपण आता मात्र विजयासाठी गरज असणार 6 चेंडू मध्ये 17 धावांची 8 गडी बाद झाल्यात आता मात्र टेलेंडर तळाचे फलंदाज मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये असे अनेक सामने त्या तळाच्या फलंदाजाने जिंकून दिले होते ऑस्ट्रेलिया विरुद्ध जवागाल श्रीनाथ कुंबळ्याने देखील सामना जिंकून दिला होता मात्र इथे तशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळेल का मात्र जर तरला क्रिकेट मध्ये महत्व नसतं या सामन्यामध्ये नक्कीच धारव संघाची पकड मजबूत आहे कासगाव संघ पूर्णपणे बॅकफूटवर ढकलला गेलाय मागच्या सामन्यातून नक्कीच या संघाने आत्मविश्वास या संघाने घेतला नाही या संघाला उभारी मिळाली नाही मात्र मी कौतुक करेन या धावळ संघाचं हा संघ नेहमीच वांगणी विभागातला एक दादा संघ म्हणून सातत्याने जबरदस्त परफॉर्मन्स देत आलेला आहे आणि 39 धावा लागल्यानंतरही सुनील शेंडे आणि कंपनीला ठाऊक होतं आपली गोलंदाजी चांगली आहे आणि या गोलंदाजच्या बळावरती हा सामना आपण जिंकू शकतो आणि 4 षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत 6 चेंडू 17 धावा हे समीकरण विजयासाठी हा चेंडू ऑन साईडला खेळतात डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला जीतू कडनं चूक झाली आणि चुकीचं रूपांतर 2 धावेत खेळपट्टीवर होताना इथे मात्र स्ट्राईक हवी मात्र स्ट्राईक मिळणार का कारण क्रॉस झालाय की नाही इथे मात्र हा फलंदाज आणि आता मात्र आणखीन एक फलंदाज बाद होतोय हा लागतोय मैदानावरती 9वा धक्का शेवटची जोडी मैदानावरती लास्ट विकेट तर पहिल्या सामन्यात अतिशय चांगली कामगिरी केली आता मात्र बघा आत्मविश्वास असणं गरजेचं आहे फाजील आत्मविश्वास नको ओव्हर कॉन्फिडंट नको गोलंदाजाने किती चांगली मेहनत केली होती कासगावच्या मात्र फलंदाजांना नक्कीच हा सामना आतापर्यंत नक्कीच आपण पाहिलं तर अजूनही 15 धावा हव्यात शेवटची जोडी मैदानावरती गोलंदाज योगेश अगिवले राउंड द विकेट यावेळेस मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईटचा इशारा येतो पंचांचा अतिशय चांगली अंपायरिंग कौतुक करायला हवं आमच्या दोन्ही लाडक्या पंचांचं सातत्याने दर्जेदार पंचगिरी आमचे आढाव सर आणि साटम सर राउंड द विकेट पुन्हा एकदा हा चेंडू बॅट वेगाने फिरवत आहेत आता मात्र चेंडू बॅट आणि पॅटच्या मधून निघून जातोय आणि इथे हा डॉट चेंडू तर हा सामना पूर्णपणे आपण पाहतोय धारव संघाच्या बाजूने झुकलेला आहे इथे मात्र एखादा चमत्कारच आता या कासगाव संघाला पराभवापासून वाचवेल हा चेंडू यावेळेस मात्र फक्त बाद फिरवतायत इथे मात्र चेंडू मिडल होत नाहीये आणि आता मात्र चेंडू एकूण झाले 3 तर 3 चेंडू मध्ये 15 धावा करायचे आहेत म्हणजे 2 षटकार 14 धावा करायचे आहेत म्हणजे 2 षटकार आणि 1 डबल्स या ठिकाणी हवे किंवा 3 षटकार मारावे लागतील आणि हा चेंडू यावेळेस मात्र जितूने पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या हाताला ब्रश करून हा चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावा दोन चेंडू 10 धावा बघा एक षटकार एक चौकार किंवा 2 षटकार मारावे लागतील चौकार लगावलाय
हा चेंडू फिरकावून दिलाय आणि या सामन्यामध्ये फरार नाटणे मानवते या चौकाराने या सामन्याला संजीवनी दिलेली आहे आणि आता मात्र कासगाव संघाच्या आशा पल्लवित होत आहेत. फलंदाज या मैदानावरती आपण पाहतोय प्रणेश. या प्रणेशने आता मात्र विजयाचं स्वप्न दाखवलेलं आहे. आता या प्रणेशला एक षटकार मारावा लागेल तरच कासगाव संघ हा सामना जिंके. या प्रणेशला आता मात्र हिरो बनण्याची संधी चालून आलेली आहे. मात्र इथे योगेश आगिलेने चार तीन चेंडू सुरेख फेकले होते आणि आता मात्र दोन चौकार आल्यानंतर एक सात समीकरण. प्रणेश षटकार लगावणार का आणि हा चेंडू मॅचची कडा येऊन मागे जातोय आणि इथे संघ ऑल आउट होतोय. तो म्हणजे 34 या धावसंख्येवरती आणि 5 धावांनी हा सामना गमावलेला आहे तो कासगाव संघाने. व्यासपीठावर सन्माननीय वीरूदादा झवेर या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचबरोबर राजेंद्रदादा गायकवाड आहे, त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी घेऊया. मी एकनाथजी केवणे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय वीरू झवेर साहेब यांचा आपण सन्मान करायचा आहे. एकनाथ केवणे वीरू झवेर साहेब या ठिकाणी आहेत. फार मोठं योगदान सातत्याने, एक संघ मालक म्हणून सातत्याने आपण त्यांना वांगणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहत असो. तर आपण पाहू शकाल प्रेझेंटेशन बॉक्स अतिशय सुंदर आहे. जे हनुमंताची कृपा सातत्याने ढवळेपाडावर आहे, ढवळेपाडा संघावर आहे, गावावर आहे, त्या हनुमंताची या ठिकाणी प्रतिमा प्रतिकृती तुम्हाला पाहायला मिळते. तर सन्मान स्वीकारत असताना